आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोजपूल दुसऱ्यांदा पाण्याखाली, काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कायम. निपाणी तालुक्यातील कारतगा भोजला जोडणारा दूधगंगा नदीवरील पूल पावसाच्या सतत धारामुळे व धरणाच्या विसर्गामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 3 दिवसापासून पाणलोट क्षेत्र व तळ कोकणात जोरदार पाऊस तसेच काळंबावाडी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे चालू वर्षी कारतगा भोज हा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कारतगावहून भोजला जाणारी वाहतूक बोरगाववाडी व्हाया सुरू आहे. महानकारी न्यूज साठी कारतगावहून तानाजी पिरनाळे.